subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ शहरात पाथरवड समाजाचे समाज कार्यकर्ते निलेश रणदिवे यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून वायफळ खर्च टाळून त्या खर्चाचा सत्कारी उपयोग करत शहरातील गडकरी नगर येथील श्री संत गाडगे बाबा वसतिगृह भुसावळ येथील अनाथ मुलांमध्ये जाऊन श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली. यावेळी पाथरवट समाज कार्यकर्ते निलेश रणदिवे यांच्यासह पाथरवट नवतरुण मंडळाचे कार्यकर्ते व हृदय सम्राट मंडळाचे कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला या बाल गोपाळांसाठी श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हणून केक आणण्यात आला. बाल गोपाळांच्या हातून केक कापत उपस्थित सर्व पाथरवट समाज कार्यकर्त्यांनी हा केक या अनाथ आश्रमातील बाल गोपाळांना भरविला. हे कार्यकर्ते बाल गोपाळांना केक भरवत असताना या अनाथ मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून पाथरवट समाज कार्यकर्त्यांचे मन देखील भारावलेले यावेळी दिसून आले. यामुळे वायफळ खर्च न करता या खर्चाचा या बाल गोपाळांच्या आनंदासाठी केलेला हा सगळा कार्यक्रम पाहता हाच खरा श्रीकृष्ण जन्मोत्सव असे म्हणणे काही चुकीचे ठरणार नाही. यावेळी या बाल गोपाळांनी टाळ्या वाजवत गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा असे भक्तिमय गीत म्हणत श्रीकृष्णाच्या नामाचा गजर केला. यावेळी संपूर्ण वातावरण कृष्ण भक्तिमय झालेले होते. यानंतर पाथरवट समाज कार्यकर्ते निलेश रणदिवे यांच्यातर्फे या अनाथ बाल गोपाळांना शालेय साहित्य वह्या पेन पेन्सिल पुस्तके आदी महत्वपूर्ण शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. वायफळ खर्च टाळून या खर्चातून ही साजरी केलेली श्रीकृष्ण जयंतीचा महोत्सव हीच खरी ईश्वर सेवा. यावेळी पाथरवट समाजाचे राकेश बालेराव सुनील उबाळे पप्पू नागपुरे अमोल शिंदे दुपेश चांदेलकर सोनू पळशीकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी समाज कार्यकर्ते निलेश रणदिवे यांच्यासह उपस्थित सहकारी कार्यकर्त्यांनी या कौतुकास्पद कार्यक्रमाबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आयबीएन न्यूज महाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केल्या. गोपाळाष्टमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी होत असते. लहान मोठे असतील या ठिकाणी दहीहंडी म्हणून आपली या ठिकाणी गोपाळाष्टमी साजरी करत असतात. रात्रीच्या 12 वेळेस या ठिकाणी मंदिरामध्ये पूर्ण सजलेले असतात आणि असं या ठिकाणी गाडगे बाबा महा जे वसतिगृह आहे त्या ठिकाणी या समाजाच्या वतीने लहान बाल गोपाळांच्या हस्ते केक कापून वह्या पुस्तकाचे वाटप करून साजरे करायचं. मला जाणून घेऊ काय भावना होती, मला सांगा काय भावना आपण हा आजचा दिवस साजरा केला. गोपाळाष्टमी निमित्त पाथरवट समाजाचे काही नवतरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि हृदय सम्राट मित्रमंडळ गामाडी अभ्यास भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमानं आजचा कार्यक्रम घ्यायचा या मुलांना सुचवलं आणि त्यांनी सर्व मित्रमंडळी आणि पाथरवट समाजाचे काही कार्यकर्ते एकत्रित येऊन आज संत गाडगे महाराज विश्राम वसतिगृहामध्ये सर्व एकत्र आले आणि त्या बाळगोपाळांसह खरा कृष्ण जन्म काय असतो हे आपण कृष्ण मंदिरात तर दरवेळी बघतोच, पण त्या अनुषंगानं जिथं ज्यांच्या आईवडिलांचं छत्र ज्यांच्या डोक्यावर नाही आणि ज्यांची अतिशय परिस्थिती खालवलेली आहे त्या परिस्थितीत देखील त्या मुलांना शिक्षणाचा वसा देणारी ही एक चांगली आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेच्या माध्यमातून जवळजवळ 35-35 विद्यार्थी या ठिकाणी शिकत असतात आणि या विद्यार्थ्यांनाही खऱ्या अर्थानं आपलं हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे गोपाल कृष्णाचं नेमकं काय आहे, त्याचा जन्म अष्टमी आहे म्हणजे एक प्रकारे प्रकट दिन वाढदिवस, या निमित्तानं या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी इथे केक आणून सर्वांच्या समोर तो कापला आणि सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी वह्या आणि पुस्तकं देऊन अतिशय सुंदर कार्यक्रम करण्याचा मानस या विद्यार्थ्यांच्या मनात वास्तविक आहे. खरंच खूप चांगली विचारांची आहे आणि ते आजही सर्वांना सोबत घेऊन चालत आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. काय सांगा तुम्ही आयुष्यावर? आज आपण संत गाडगे बाबा महाराज अनाथ आश्रम येथे
तर श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त हे छानसा छोटासा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. इथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आपण केक कापण्यात आला आहे आणि लहान मुलांना वह्या पेन वगैरे साहित्य शालेय साहित्य वाटप करण्यात आलं आहे. आप क्या कहेंगे इसके ऊपर? हर जगह पे, हर जगह पर हंडिक हो जाती है. आज ये जो अच्छा उपक्रम आपने किया, क्या कहेंगे इसके? हम इसी की वजह से, इस माध्यम से आप जुड़े हैं सभी दोस्तों कि बाहर पैसा ना खर्चा करते हुए, जो पानी उगे इसमें पैसा ना खर्चा करते हुए आज इस वस्तीग्रह में ये पैसा खर्चा कर रहा है, तो इसमें हमारे दिल को बहुत खुशी हुई है और बच्चे को भी बहुत आनंद मिल रहा है. और ये आनंद हम सभी मिल के, सभी दोस्त लोग मिलकर उसमें सहभागी हुए हैं और यही आगे भी यही सिलसिला हम करते रहे. बघू शकतो या ठिकाणी की वायफळ खर्च करून या ठिकाणी या वसतिगृहाच्या लहान चिमुट्या बाल गोपाळांना या ठिकाणी एक गरजवंताचं म्हणजे शिक्षणाचं वह्या वह्या पुस्तक वाटप करण्यात आलेलं आहे. जन्माष्टमी म्हणजे जन्मदिवस, जन्मदिवस या ठिकाणी केक कापून, त्यांच्या हातून केक कापून या ठिकाणी पाथरवड समाजाने एक चांगलं कर्तृत्वानं या ठिकाणी समाजासमोर एक गुण ठेवलेलं आहे आणि प्रत्येकाने असंच या ठिकाणी या जे अनाथ मुलं आहेत त्या मुलांना आई वडील नाही आहे, काहींना आहेत, अशा मुलांसाठी हे समाज धावत आलं आणि एक बालगोपाळांसोबत, खरं म्हणजे या बालगोपाळांसोबतच अशी एक अष्टमी ह्या भुसावळ शहरामध्ये साजरी करताना मला बघायला मिळाली. कॅमेरा संतोष अडेसा, विशाल सुरेश, महाराष्ट्र, भुसावळ.